धन्यवाद। हा मान मराठी अस्मितेचा, हा मान महाराष्ट्र देशाचा, हा मान भारत देशाचा, हा मान महाराष्ट्र राज्याचा, हा मान ठाणे जिल्ह्याचा, हा मान सन्मान शहापूर तालुक्याचा। जाऊया मैदानाकडे। यापुढील होणार सामना पिवळी आणि शेंदुर्ण या दोन संघाच्या दरम्यान। तदनंतर होणारा सामना आडगाव आणि डोंगरीपाडा खर्डी या दोन संघाच्या दरम्यान असेल, याची नोंद घ्यायची आहे। आडगाव आणि डोंगरी दोन्ही संघाचे संघनायक, आडगाव संघाचा संघनायक हेमंत सोकांडे आणि डोंगरीपाडा संघाचा संघनायक आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। सचिन या ठिकाणी सामना सुरू होतोय। शत्रक्षण मात्र चांगल्या पद्धतीने सजले आहे ते पिवळी संघाच आणि या ठिकाणी आमच्या डोळकाम गावचे मित्र सन्माननीय जिगर ओरा यांचं शुभागमन झालंय। धर्मवीर चषक 2019 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद। त्यानंतर यापुढील आवाज ज्यांच्या आवाजानं शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्व स्पर्धा पूर्ण होतात, आमचे सहकारी मार्गदर्शक समालोचक जयेश वालके सर, व्हॉइस ऑफ द नडगाव शहापूर। धन्यवाद। आडगाव गावचे माजी सरपंच लक्ष्मणजी भोईर यांचं शुभागमन, हार्दिक स्वागत असेल सर्वांचं या ठिकाणी। आणि आमचे शहापूर नगर पंचायतचे नगरसेवक विनोदजी भोईर यांचा सामना, आज पहिला सामना जिंकलेला आहे। आणि निलेश पाटोळे साहेब का उपविजेता ठरले होते, उपसरपंच चषक सापगाव या ठिकाणी। नक्की त्यांच्या मनात विचार येत असेल, धर्मवीर चषक मला विजय व्हायचंय, होऊ शकता क्रिकेट आहे जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष या चार गोष्टी घेऊन गेला तर नक्कीच विजयाचं शिखर गाठू शकता। आडगाव संघ आणि डोंगरीपाडा संघ, कृपया आपण यायचंय लवकरात लवकर नाणेफेकीसाठी। शेंद्रून आपला 12 खेळाडू पाठवा, शेंद्रून संघ पाटोळे साहेब, वैभव पाटोळे साहेब आपण व्यासपीठावर विराज म्हणावा प्लीज। खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडू आहेत, कृपया गालबोट लावून देऊ नका, आम्हाला या ठिकाणी विजय भाई बोलतील, कृपया सहकार्य करा, कृपया व्यासपीठावर या। 12 खेळाडू आहेत ते, मग इकडे व्यासपीठावर या। शेंद्रून ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय वैभव पाटोळे आपण व्यासपीठावर यायचं, हार्दिक स्वागत आपलं। फुलटॉस चेंडू या ठिकाणी राम पाटोळे, या ठिकाणी अनुभवाचा फायदा, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला फरार चौकार। शेंद्रून प्रीमियर लीग 2018 आपण पाहिली असेल, त्या लीगचे सर्वे सर्वा राम पाटोळे साहेब, तसेच आमचे वैभवचे पाटोळे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराज म्हणवायचंय। ग्रामपंचायत सरपंच शेंद्रून सन्माननीय वैभव पाटोळे आपलं धर्मवीर चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्या चेंडूर प्रहार केला राम पाटोळे यांनी, पहिल्या चौकार चार धावा, संघाचं खातं खोलण्यात जातं। या ठिकाणी बघा धर्मवीर चषक 2019 मान्यवरांची मांदी आली, आपण पाहिलं असेल काही क्षणातच शुभागमन देखील पाहिलं। सन्माननीय ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं, आनंदाचा सोहळा। या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू फरार होऊ शकतो, वन बाउन्स, त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार स्क्वेअर लेगला चौकार। या चार धावा बॅक टू बॅक दोन चौकार येतात आणि चार धावेच्या मदतीनं धावपलक पुढे गेलं 8 धावा। डोंगरीपाडा संघाचे कर्णधार कुठे असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय डोंगरीपाडा।
ओहो क्या बात है, अप्रतिम फलंदाजी, बैक टू बैक तीन ब्लास्ट, तीन चौकार। या ठिकाणी बघा वयाची वर्ष मात्र वाटे 55 आहेत काहीतरी राम पाटोळे यांची, परंतु सॉरी एवढे 45 या ठिकाणी थोडं मिस्टेक होते माझ्याकडून असो, परंतु खेळ आहे, खेळामध्ये त्यांचा फिटनेस जाणवतो, कारण तीन चौकार अप्रतिम खेळी करतायत राम पाटोळे, स्वतः कर्णधार या ठिकाणी शेंद्रुन संघाचे, अप्रतिम फलंदाजी, बॅक टू बॅक तीन चौकार, या चौकाराच्या मदतीने धाव पलट गेलं 12 धावा। बघ या षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, पहिलं मार्गस्थ जात आहे, दोन चेंडू बाकी असतील, पॉवर प्लेच पहिलं षटक जेतू त्या ठिकाणी अप्रतिम फटकेबाजी होती, परंतु ग्राउंडची मर्यादा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो 1 धावेला, धावपलक पुढे नेलं, धावसंख्या बनली गेली दुहेरी अंकात 14 धावा, धावपलकावर शेंद्रू संघाची, पॉवर प्लेच पहिले षटक, या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी असेल, स्ट्राईकला मात्र राम पाटोळे सातत्याने स्ट्राईक घेत आहेत, कारण तीन चौकार पाहिले तर अप्रतिम फलंदाजी केली होती, एक्स्ट्रा कव्हरला चौकार, लॉंगनला चौकार आणि स्पेअर लेगला, असे तीन चौकार आपण पाहिले षटकातील शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न सफल, एक षटकाची सांगता समाप्ती, एक षटकानंतर शेंद्रू संघाची धावपलक बिनगडीबात 14। या ठिकाणी आपण बघा देखणं आणि अप्रतिम नियोजन, या नियोजनाला दाद देखील येते, धर्मवीर चषक 2019 साठी आमचे उत्कृष्ट समालोचक सहकारी मित्र जगदीशजी तारमळे सर यांच्याकडून धन्यवाद आपलं या ठिकाणी, आणि यापुढे आडगाव संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद। धावपल बनलं तर 14 धावा आणि अजूनही 3 षटक बाकी असतील या पहिल्या इनिंगचं, दुसरं षटक जातंय गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून, यानंतर होणारा सामना देखील रोमांचकारी असेल, डोंगरीपाडा संघ आणि आडगाव या दोन संघाच्या दरम्यान यानंतरचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होईल। पहिलं षटक पाहिलं तर प्रगतीपथावर केलं थोडस, 14 धावा, धावपळकावर पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, परंतु तीन चौकार राम पाटोळे यांचे महत्वाचे ठरले असतील धावसंख्या उभी करण्यासाठी, दुसरं षटक जात आहे मार्गस्थ पहिल्या चेंडू, लोअर फुल टॉस होता, त्या ठिकाणी जितू पाटोळे सन्मान देखील केला, थोडासा चेंडूला कलेक्ट देखील केला गेला, 1 धाव मात्र घेतली, धावपलक 1च्या बरोबरी पुढे 15 धावा। षटकातील पुढे चेंडू, ओहो क्या बात है, अप्रतिम चेंडू होता परंतु वाईड चेंडू जातोय त्वरा एसटीच्या बाहेर, अवंतर धाव, धावसंख्येत भर पडली, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या बनली 16 धावा। क्या बात है, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली, राम पाटोळे त्या ठिकाणी थोडेसे नाराज होत आहेत, निर्धाव चेंडू पाहिला तर धावपलक स्थिरावलं 16 धावा। षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ जात आहे गोलंदाज रुपेशाचं, जय महाराष्ट्र पिवळी आणि शेंद्रून या दोन संघा दरम्यान चाललेला आजच्या दिवसातील सामना, पहिल्या फेरीचा सामना। ओ क्या बात आहे, या ठिकाणी मात्र राम पाटोळे यांना बीट केलंय, बांधून ठेवलंय, कोणताही मोठा फटका घेत नाहीये, पहिल्या षटकामध्ये 3 चौकार पाहिले तर त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धाव घेण्यात यश आलंय शेंद्रू संघाला, गोलंदाज रुपेशानं थांबवलंय फलंदाजांना, बाईच्या मदतीत धाव आली, धावसंख्या पुढे जाते 17 धावा। हे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जात असताना 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात या गोलंदाज रुपेशानं।
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ जात असताना अजून तीन चेंडू बाकी असतील. ओहो क्या बात आहे, अप्रतिम चेंडू. या ठिकाणी मात्र राम पाटोळ्यांना यश येत नाही. नाणेफेकी होती आडगाव वर्सेस डोंगरीपाडा संघ. चार षटकांचा होणारा सामना असेल. आडगाव संघ नाणेफेकी जिंकला या ठिकाणी. अठरा धावा सॉरी 19 धावा धावलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आता कुठतरी कमबॅक केला असेल गोलंदाज रुपेश यानं. पहिलं षटक पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक दुसरा रुपेश. आमचे सन्माननीय राजेश केणे यांचं सुद्धा क्रिकेटवर प्रेम आहे. हरिओम मित्रमंडळाकडून खेळायचे, आज मात्र ते खेळत नाहीयेत, थोडे तंदुरुस्त नाहीयेत, त्यांचं सुद्धा स्वागत. हो क्या बात आहे, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त. दोन षटकानंतर धावफलक बनलं गेलं. 19 धावा, फक्त 5 धावा या षटकामध्ये गोलंदाज रुपेश यांनी खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी. अजून दोन चेंडू, दोन षटक बाकी असतील चेंडू संघासाठी. परंतु सलामीची थोडी मैदानावर आहे राम पाटोळे आणि जितू पाटोळे. आता मात्र जितू पाटोळे चेंडू उंची गाठतोय. झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक डारीकडे रुपेश पोहोचले होते परंतु झेल धरतीला दान केला. दोन धावा मात्र आल्या, जीवदान मिळत आहे. जीवदानाचं सोनं करावं लागेल जितू पाटोळ्यांना. दोन धावा मात्र येतात. दोनच्या मदतीत धावसंख्या 21 धावा. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली गेली. या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. चिक्की सिंगल. सिंगल बरोबर धावसंख्या पुढे गेली. धावफलक 22 या आकड्यावर पोहोचते. शेंद्रू संघाची धावसंख्या षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ जात असताना आपण पाहतात, आपण ऐकतात धर्मवीर चषक 2019 हरिओम मित्र मंडळ शहापूर आणि युवा सेना शहापूर तालुका यांच्या मार्गदर्शनानं पुढील चेंडू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता चेंडू त्या ठिकाणीच राहतोय. एक धाव घेण्याचा गरज असेल परंतु एक धाव गुड रनिंग बिटवीन द विकेट राम पाटोळे आणि चितू पाटोळे यांच्यामध्ये. एक धाव येते सिंगल बरोबर धावफलक थोडं पुढे जात. 23 धावा षटक क्रमांक 3 रोहित याचा मार्ग जात असताना या ठिकाणी. सुंदर पटका त्या ठिकाणी येतोय. काऊ कॉर्नरला चेंडू जाईल. वन बाउट चेंडू फरार. 4 धावा. या 4 धावा येतात. महत्वाचा फटका जितू पाटोळे यांच्या बॅट मधून येतोय. धावसंख्येला मात्र गती प्राप्त होते. धावफलक पुढे गेलं. 27 या आकड्यावर बिनगडी बाद. आतापर्यंत सलामीची जोडी मैदानावर दिसते राम पाटोळे आणि जितू पाटोळे यांच्या माध्यमातून. 27 धावा षटक क्रमांक 3. अजून दोन चेंडू बाकी असतील या षटकातील. या ठिकाणी चेंडू पाहायला गेला तर वन बाउस नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला. बॅक टू बॅक दोन ब्लास्ट, दोन चौकार जितू पाटोळे यांच्या बॅट मधून येतात. अप्रतिम खेळी करतायत.
आणि धावफलक मात्र बघता बघता थोडं पुढे जात आहे. 31 धावा 31 विदाउट लॉस ऑफ विकेट, एक गडी बात नाही आतापर्यंत. 31 धावा, षटक क्रमांक तिसरं पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी. या षटकातील गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्गवर शेवटचा चेंडू घेऊन जाणार जितू पाटोळ्यांना. सुंदर चेंडू हाताळा गेलाय, फटका देखील तेवढा ताकदीनं मारलाय चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी शॉर्ट लेगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली, जीवदान दिलं आणि जेलदातीला दान केला. 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या बनली 33 धावा. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी पाहत आहे. अजून एक षटक बाकी असेल, 6 चेंडूचा बाकी खेळ अजून. चला लवकर चौथं षटक चालू करायचंय. पिवळी संघ घाई करा. शेवटचं षटक या ठिकाणी गोलंदाज सागर. या ठिकाणी बघा फटका, अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका. राम पाटोळे अनुभवाचा फायदा उचलताना चेंडू आला, बंदुकीतून गोळी सुटावी आणि राम पाटोळ्यांच्या बॅटमधून फटका जावा, एकच होतं या ठिकाणी. स्फोटक फटका होता, घातक फटका. मी म्हणतोय त्या ठिकाणी त्यांचा फेवरेट शॉट देखील आहे. 7 धावा आल्या, या 6च्या मदतीत धाव संख्या पोहोचली 39 धावा. जे सलामीला आलेली जोडी अजून मैदानात आहे, राम पाटोळे आणि चितू पाटोळे. राम पाटोळे आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने या ठिकाणी स्फोटक खेळ करत आहेत. चौथं षटक मार्गस्थ जात आहे. सागर याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, धाव फलक मात्र पुढे गेलं, गती आली 39 धावा. सुंदर फटका त्या ठिकाणी येतो, 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील कॉल असेल, परंतु त्या ठिकाणी बघूया, दुसऱ्या धावेचा देखील कॉल केला गेलेला आहे आणि 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट जितू पाटोळे आणि राम पाटोळे यांच्यामध्ये. या 2 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे जात आहे. 41 धावा विदाऊट लॉस ऑफ विकेट. वारंवार बोलावंसं का वाटतं, शॉर्ट रन आहे काय? ओके, 1 रन शॉर्ट. चला माघारी यायचं जितू पाटोळे. तटस्थ पंच आमचे हेमंत तावडे सर असतील, हेमंत शेट्टी सर आणि निलेश महाजन यांचं देखील कौतुक करतोय मी. धर्मवीर चषक 2019 मध्ये पुढे चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू जातोय सीमा पार चौका. या 4 धावा पुन्हा एकदा मोजावं लागतात, प्रायश्चित्त भोगावं लागतं चुकीचं. धावफलक बनलं गेलं 44 धावा. या ठिकाणी गुणलेखक मात्र आमचे अप्रतिम करतायच, त्यांचं दुसरं नाव घेणं उचित असेल. निशांत व्यापारी सर धन्यवाद. तसेच सुजय यांचं देखील आम्हाला देखील सहकार्य येतं या धर्मचषक 2021 मध्ये. तसेच आमचे मात्रे सर यांचं देखील सहकार्य. तसेच युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण JTC1 या चॅनलच्या माध्यमातून कैलास बाबरे अँड टीम जल्पेश भोईर यांचं देखील हार्दिक आभार असेल. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले देखील आभार. धावफलक बनलं गेलंय तब्बल 44 धावा. हे षटक क्रमांक शेवटचं चालू आहे पहिल्या इनिंगचं. अजून 3 चेंडू बाकी. मारण्याचा प्रयत्न थोडा असफल, अयशस्वी होत आहेत राम पाटोळे. निर्धाव चेंडू जातोय, धावफलक मात्र स्थिरावत आहे 44 धावा. षटक क्रमांक 14, 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या तशी पाहायला गेली तर खूप मोठी समजावी लागेल. 44 धावा, 4 षटकांचा होणारा सामना आहे. ओहो क्या बात आहे,
ही धाव दिली जाणार नाही आहे, ही धाव मिळणार नाही आहे, या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे. डॉट चेंडू झालाय, चला राम पाटोळे आपण त्या ठिकाणी जायचंय. डॉट चेंडू आहे. कडक शिस्त कडक नियम आपल्याला पाहायला मिळते. नियमांचं उल्लंघन केलं तर पॅनलाइज केलं जातं. या ठिकाणी पाहिलं असेल सकाळी ज्या गोलबंद संघ या ठिकाणी हुशारी पोहोचला त्याला 5 धावांची दुखा पॅनल्टी दिली होती. काल सुद्धा 2-3 संघाने पॅनल्टीचा सामना केला होता. नियम पाळा आपल्यालाच त्याचा फायदा होईल. धर्मवीर चषक 2019 मध्ये षटकातील या षटकातील शेवटचा चेंडू आणि व्हाईट बॉल अवंतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 45. सांगू इच्छितो की या ठिकाणी सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात आहे अजूनही सुद्धा. या ठिकाणी कार्पेटच्या मदतीने फटका खेळला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावीचा देखील कॉल असेल. दुसरी धाव देखील पूर्ण होईल आणि तिसऱ्या धावीचा देखील कॉल असेल. त्या ठिकाणी जितू पाटोळे बघा चपला ही चातुर्य परंतु या ठिकाणी सक्सेस. 2 धावा येतात. षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त होत आहे. धावफलक बनलं गेलं 47 धावा आणि विजयासाठी जय महाराष्ट्र पिवळी संघाला 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. चला सलामीची जोडी मैदानात जायची. जय महाराष्ट्र पिवळी संघ विनंती आहे आपल्याला या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानात जायची लवकर लवकर. चला या ठिकाणी पाहायला गेलं तर एक पहिलं इनिंग पाहिलं असेल. चेंदूर संघाचं धावफलक बनलं गेलंय 47 आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. ती म्हणजे जय महाराष्ट्र पिवळी संघाला सलामीची थोडी मैदानात येते. आकाश आणि ओमकार या ठिकाणी स्ट्राईकला जात आहेत. आकाश आणि नॉन स्ट्राईकला ओमकार. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी एका अष्टपैलू खेळाडूचं उदाहरण असेल. जेतू पाटोळे घेऊन येत आहेत. त्याच्यानी सलामीला येऊन फलंदाजी देखील अप्रतिम केली होती. परंतु पाहायला गेलं तर सातत्यानं वारंवार या ठिकाणी काय नाव घ्यावं असं वाटतं तर राम पाटोळे. अप्रतिम खेळी केली आपण आपल्या संघासाठी. खूप सुंदर फलंदाजी देखील केली. 24 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय जय महाराष्ट्र पिवळी संघाच्या समोर. यानंतर होणारा सामना देखील रोमांचकारी आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आडगाव विपक्ष डोंगरीपाडा. षटकातील पुढे चेंडू
हो पहिल्या चेंडू प्रहार केलाय, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ढकललाय, चेंडू मात्र शर्यत जिंकतो की काय, आणि चेंडू शर्यत जिंकलाय. चार धावा पहिल्या चेंडूवर येतात. अशा तऱ्हेने संघाचं खातं खोललं गेलं. 48 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी जय महाराष्ट्र पिवळी संघ, मी विनंती करतोय आडगाव संघ, आपला निर्णय अजून आलेला नाहीये या ठिकाणी. आडगाव संघ काय फिल्डिंग ओके. आडगाव संघ नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. डोंगरीपाडा संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. या ठिकाणी चेंडू भरकटतोय, वाईड बॉल, अवांतर धाव, धाव संख्या एक ने पुढे जाते, धाव फलक 5 या धाव संख्येवर. 48 धावांची गरज आहे. या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा ढकलून दिलाय, लॉंग ऑफला जातोय. चौकार, दुसरा ब्लास्ट, बॅक टू बॅक दोन चौकार, धावफलक बनलं गेलं 9 धावा. रमेश शिंदे सर या ठिकाणी इकडे या. रमेश शिंदे सर, वाईड बॉल, अवांतर धाव येते, धाव संख्या एकने पुढे जाते 10 धावा. या ठिकाणी जित्तू पाटोळे महागडे ठरत आहेत. 48 धावांची गरज आहे विजय होण्यासाठी. या ठिकाणी पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जात असताना पॉवर प्लेचं 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले, अजून 3 चेंडू बाकी आहेत. धावफलक बनलाय 10 धावा. 48 धावांचा टार्गेट सेट केलाय विजयासाठी. ओहो क्या बात आहे, चेंडू मात्र अप्रतिम होता परंतु थोडा बाहेर राहतो. वाईड बॉल, अवांतर धाव. या एक धावेचा इशारा येतोय, धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या बनली 11 धावा. सुंदर फटका देखील आहे, चेंडू हवेत असेल, झेल होण्याची शक्यता आणि झेलबाद. पहिला झटका जय महाराष्ट्र पिवळी संघाला, एक गडी बाद 11 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असतील, 2 चेंडू बाकी आहेत अजून. रोहित पुढील फलंदाज येतोय, नवीन फलंदाज. 10-11 धावा धापडकोर लागल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी पिवळी संघाच्या. 48 धावांचा टार्गेट सेट केलं विजय होण्यासाठी. सुंदर पटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील परंतु थोडा टीमेटिंग डासला आणि चेंडू वन बाउंस परत 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेलं, धावसंख्येला आकार 15 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी महागड ठरतंय. कुठेतरी 48 धावांचा पाठलाग करताना त्या पाठलागाच्या साजस व्यक्तिमत्व या ठिकाणी फलंदाज करतायत. अशीच फलंदाजी केली तर आपण विजयाचा शिखर गाठू शकता, परंतु गोलंदाजांना स्वतः टिचून गोलंदाजी करावी लागेल.
शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 15 धावा धापलकावर. मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू जातो निर्धाव. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होत आहे. एक षटकानंतर धाव संख्या झाली 15. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज विजयासाठी पिवळी संघाला. 18 चेंडू आणि 33 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज विजयासाठी. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज. यापुढे समीकरण बदलते. 18 चेंडू आणि 33 धाव. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा बोलावं लागेल. राम पाटोळे गजाने फलंदाजी देखील अप्रतिम केली होती. या आधीचा गोलंदाज पाहिला असेल जितू पाटोळे, म्हणजे सलामीची जोडी मैदानात जेव्हा उतरली होती तीच गोलंदाजी देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजी मार्गवर सज्ज राम पाटोळे. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू होता, नक्की सुंदर चेंडू. चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह राहिला आणि चेंडू जातोय निर्धाव. धाव पलक स्थिर, ते म्हणजे पिवळी संघाची 15 धावा. समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. यापुढे विजय संपादन करायचा असेल पिवळी संघ आपल्याला खूप मोठी फटके खेळावे लागतील. 17 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. या ठिकाणी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय जयवंतजी तारमळे साहेब, तसेच सन्माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख यांचं देखील शुभ आगमन झालंय. नुकताच त्यांची प्रवक्ते देखील या पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचं धर्मवीर चषक 2019 मध्ये सन्माननीय देशमुख साहेब आणि तारमळे साहेब हार्दिक हार्दिक स्वागत. हरिओम मित्र मंडळ, तसेच युवासेना शापूर तालुका यांच्या विद्यमानातून साकार झालेली स्पर्धा धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय जयवंत तारमळे, सन्माननीय शिवाजी देशमुख साहेब. बॅट टॉप इज घेते, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धाव संख्या एकने पुढे गेली, धाव पलक झालं 17 धावा. षटक क्रमांक दुसरं, कुठेतरी कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज राम पाटोळे यांनी, कारण 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या ठिकाणी विजयासाठी 48 धावांचा डोंगर पार करायचा आहे. हो क्या बात आहे, या ठिकाणी बघा खूप सुंदर अष्टपैलू खेळाडू का म्हणावं, राम पाटोळे यांना जशी फलंदाजी केली त्याप्रमाणे गोलंदाजी देखील करतायत. सातत्याने निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. 2 चेंडू बाकी असतील उर्वरित या षटकातील शेवटचे. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. या ठिकाणी झेल सुटतोय आणि 2 धावा मात्र घेतल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाते. 19 धावा या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. निर्णायक चेंडू देखील समजावा लागेल, कारण 48 धावा जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला स्फोटक फटकेबाजी करावी लागेल. परंतु गोलंदाज राम पाटोळे यांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत दिलेल्या गेलेल्या आहेत या षटकातील शेवटचा चेंडू.
चेंडू आवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील जज करतील परंतु नाही सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. दोन धावा मात्र घेतल्या जातील आणि तिसरी धावेचा देखील कॉल असेल परंतु नाही तीन धावा नाही दोन धावा येतात. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. दोन षटकानंतर धावसा फलक बनलं गेलं 21 धावा. चेंडू राहिले 12 आणि धावा राहिल्यात त्या 47. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा यापुढे विजय होण्यासाठी. जय महाराष्ट्र पिवळी संघाला 12 चेंडू आणि 27 धावा हे षटक मात्र निर्णायक राहील. या ठिकाणी गोलंदाज येतो अभिषेक. षटक क्रमांक तिसरा घेऊन येतोय. निर्णायक षटक म्हणता येईल या आता मात्र चेंडू संघाकडून. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे यापुढे विजय होण्यासाठी. बघूया 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण विजय संपादन करण्यासाठी. यॉर्कर लेनचा चेंडू आहे. चेंडू हवेत असेल जेल होण्याची शक्यता असेल परंतु नाही सेफ झोन मध्ये चेंडू लँड होतो. त्या ठिकाणी दोन धावा मात्र घेतल्या जातील. चांगली थ्रोपैकी देखील केली गेली आणि दोन धावा येतात. धावसंख्या दोन ने पुढे गेली. धावसंख्या 23. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी. 11 चेंडू आणि 25 धावा यापुढे समीकरण बदलते. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. यष्टीरक्षक त्या ठिकाणी रामपाटोळे सुंदर यष्टीरक्षण करतायत. चेंडू निर्धाव. 10 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता मात्र चेंडू वाईड जाऊ शकतो आणि वाईड बॉल. दोन धावा येतात अवांतर या ठिकाणी. या दोन धावेच्या मदतीने धाव फलक पुढे गेलं. 25 धावा विजयासाठी. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 10 चेंडू आणि 23 धावा. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. 48 धावांचा डोंगर पार करायचा षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी हाताळतोय अभिषेक. अभिषेक 10 चेंडू आणि समीकरण बदललंय 23 धावांची. यानंतर होणारा सामना डोंगरीपाडा वर्सेस आडगाव. सुंदर पटका आहे त्या ठिकाणी. कार्पेटच्या मदतीने पटका खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. सतीश पाटोळे वारंवार चुका करतायत आज या ठिकाणी. दोन धावा मात्र घेतल्या जातील. गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. या दोन धावेच्या मदतीने धाव फलक पुढे गेलं. 27 धावा यापुढे विजय होण्यासाठी 21 धावांची गरज. चेंडू राहिले ते 9 चेंडू आणि 21 धावा. जय महाराष्ट्र पिवळी संघाला विजय होण्यासाठी. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी. या ठिकाणी बाद होण्याची शक्यता होती परंतु नाही. एक धाव मात्र घेतली जाईल. एकच्या मदतीत धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या झाली 28. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. विजय करायचा असेल तर पिवळी संघ आपल्याला मोठे पटके खेळावेच लागतील. 8 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. कृपया डोंगरीपाडा आणि आडगाव तयार राहायचं आहे आपण. यानंतर सामना आपला. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. हे दोन चेंडू सुद्धा निर्णायक ठरतील या षटकामध्ये अभिषेक साठी. चेंडू मात्र ट्रॅव्हल केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते परंतु थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. प्रयत्न देखील खूप मोठा होता. निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. अभिषेक याचं कौतुक करावं लागलं या ठिकाणी. फलंदाजांना थांबवलंय. निर्णायक षटक हाताळतोय गोलंदाज अभिषेक. शत्रू संघाचा हा लहान मुलगा. या ठिकाणी भरकटतोय थोडासा चेंडू. जाते वाईड बॉल. अवंतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाते. 29 धावा 19 धावांची गरज असेल यापुढे. चेंडू राहिलेत ते 7 चेंडू आणि 19 धावा. जय महाराष्ट्र पिवळी संघाला या ठिकाणी विजय होण्यासाठी.
आणि या ठिकाणी डॉट चेंडू जाऊ शकतो आणि डॉट चेंडू षटक क्रमांक तिसरे या ठिकाणी खूप सुंदर गोलंदाजी केली अभिषेक आपण निर्णायक षटक हाताळलं. आता मात्र सहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल कर्णधार या ठिकाणी विचार करत असतील. बाबूकडे मात्र वाटतंय कामगिरी सोपवली जाते. चला आडगाव संघ डोंगरीपाडा संघ तयार राहा. शेवटचे सहा चेंडू राहिलेत या ठिकाणी. आडगाव संघ नाणेफेक जिंकले क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय डोंगरीपाडा संघाला. सहा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या शेंद्रू संघ. सहा चेंडू 19 जावा सामना चालू करा शेंद्रू संघ. बाबू येतोय चौथा षटक घेऊन. या ठिकाणी पटका देखील सुंदर आहे. त्या ठिकाणी झेल आणि अप्रतिम झेल निर्णायक झेल पकडला या ठिकाणी सतीश पाटोळ्यांनी. चुकी थोडी केली होती परंतु स्वतःला सावरला आणि झेल टिपला. निर्णायक झेल असेल या सामन्यामध्ये. 5 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण बनत आहे. कृपया बिल्डिंग कालचे प्रेक्षक त्या ठिकाणी उठा सहकार्य करा सहकार्य करा. सीमारेषा आहे त्या ठिकाणी. आतमध्ये जाऊन बसला तर सहकार्य होईल. टॉप एज लागते चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. सामन्यामध्ये आता मात्र थोडस कमबॅक करतो शेंद्रू संघ. 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा शेंद्रू संघाला या ठिकाणी. सॉरी 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. यानंतर होणारा सामना देखील रोमांचकारी आहे. डोंगरीपाडा संघ वर्सेस आडगाव. चेंडू आवेत आहे या ठिकाणी. फटका देखील सुंदर असेल. सतीश पाटोळे त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी चुकी करतायत. चेंडू जातोय वन बाउच माबार चौकार. समीकरण बदललंय. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. हा चौकार महत्वाचा असेल. ही केलेली चूक सतीश पाटोळे यांना भोगावी लागते की काय. येणार 3 चेंडू सांगणार. 3 चेंडू आणि 14 धावा. ओके 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आता मात्र सामना रोमांचकारी स्थितीत गेलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मी म्हंटल होतं सतीश पाटोळे यांनी केलेली चुकी. या ठिकाणी काय होणार. येणारे 2 चेंडू सांगणार. त्या ठिकाणी झेल होता त्या ठिकाणी झेल सोडला आणि चेंडू गेला सीमा पार चौकार. 2 चेंडू आणि 8 धावा. कालचा सामना पाहिला असेल नक्कीच. जो टिळे संघाचा सामना झाला होता 2 चेंडू 9 धावा आणि त्या ठिकाणी टिळे संघ विजय झाला होता. इथे सुद्धा तसंच आहे. 2 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 8 धावा. 8 चेंडू निर्णायक राहील बाबूच्या षटकातील. 2 चेंडू 8 धावा हा चेंडू निर्णायक ठरणार या षटकातील. ओहो या ठिकाणी मी म्हटलं होतं फलंदाज पेटून उठलाय आणि या ठिकाणी सामना रोमांचकारी बनला. मी म्हटलं होतं क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा भरलेला खेळ. या ठिकाणी फलंदाजाने दाखवून दिलंय कारण चुकी केलंय सतीश पाटोळे यांनी. जो झेल होता तो झेल सोडला आणि चौकार गेला. 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी. काळजाचा ठोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा सामना असेल तो म्हणजे शेंद्रून वर्सेस जय महाराष्ट्र पिवळी. बघता बघता सामना किशात आणलाय जय महाराष्ट्र पिवळी संघानं. जोर झेल पकडला असला तर या चेंडूवर
सहा धावा आल्या असते. आमचे गुणलेखक या ठिकाणी खूप हुशार आहेत. पहिल्या दिवसापासून आम्हाला अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका. निशांत व्यापारी सर धन्यवाद आपल्या या ठिकाणी. एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी. चला घाई करा, अजून एक संघ आज काढायचा आहे कंपल्सरी. घाई करायच्या या ठिकाणी. एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी. एक चेंडू दोन धावा. काळजाचा ठोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा सामना झालाय. एक चेंडू आणि दोन धावा. बघता बघता सामना किशात जात चाललाय. जय महाराष्ट्र पिवळी संघाच्या. फलंदाज लक्ष द्या एक ठिकाणी. कंपल्सरी दोन धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू दोन धावा आपल्याला करावेच लागतील. चला प्रेक्षक, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा, कारण सामना रोमांचकारी झालाय. एक चेंडू आणि दोन धावा. काही होऊ शकतं या चेंडूवर. चेंडू आवेत आहे, झेल होण्याची शक्यता. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे आला आणि षटकार. आणि जय महाराष्ट्र पिवळी संघ विजयी. हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. मला वाटलं होतं शेंद्रू संघ या ठिकाणी विजय